ही निकाल समोर आले असून गोव्यात भाजपानं बहुमत मिळवलंय। गोव्यात भाजपाचं मजबूत सरकार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तर मगोपचा भाजपाला पाठिंबा, गोव्यात 25 आमदारांच्या समर्थनात भाजपा सरकार। गोवा भाजपा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे। गोव्यातील विजयानंतर पत्रकार परिषदेत बोलत असताना गोवा भाजपा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की गोव्यात भाजपाचं मजबूत सरकार असेल। महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीनेही भारतीय जनता पक्षाला समर्थनाचं पत्र दिलेलं आहे, त्यामुळे एमजीपी देखील आमच्या सोबत असणार आहे। मी एमजीपीचं देखील आभार मानतो, या तिन्ही अपक्षांचं देखील आभार मानतो आणि 25 लोकांच्या एका चांगल्या मेजॉरिटीने आम्ही सरकार फॉर्मेशन करू। आम्हाला मेजॉरिटी मिळाल्यामुळे आम्हाला धावपळ करण्याची आवश्यकता नाही आहे। काँग्रेस पक्षाला असं वाटत होतं की त्यांनाच मेजॉरिटी मिळेल, म्हणून त्यांनी कालच गव्हर्नरला पत्र देऊन आज 3 वाजताची वेळ मागितली होती, पण आज 3 वाजता काँग्रेसचं कोणीच त्या ठिकाणी गेलं नाही, कारण जाण्यालायक त्यांच्याकडे काही वाचलंच नव्हतं। 77 वोटों से हार गए, नहीं तो हमें 22 में 22 प्लस ही मिलते थे। इसकी पूरी क्रेडिट मैं हमारे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को देता हूं। सही में उन्हीं के लीडरशिप के अंडर हम इलेक्शन को गए थे,